आज आपण दिवाळीच्या फराळामधील अजून एक पदार्थ बनवणार तो म्हणजे करंजी करंजी म्हणवायला तशी लोक घाबरतात कारण कधी कधी तेलामध्ये फुटतात वगैरे तर तसं होऊ नये म्हणून काय काय काळजी घ्यावी हे मी तुम्हाला सांगणार आहे पण आपण ही करंजी जी बघा तुम्ही जरी महिन्यावर ठेवला तरी अजिबात नरम पडणार नाही अशी खुसखुशीत राहील अगदी योग्य प्रमाणासही तुम्ही सर्व साहित्य केलं तर तुमची ही करंजी अजिबात फसणार नाही पण आपण ही मावा न वापरता ही माव्यासारखी चव कशी आपल्या करंजीला येईल ते आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहात तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला पूर्ण व्यवस्थित माहिती कळेल तर सुरुवात करूया आपण करंजी बनवण्यासाठी तर सर्वप्रथम आधी आपण एका पॅनमध्ये एक चमचा तूप घेतलेला आहे आपण आधी सारण बनवून घेऊया तर त्यासाठी बघा एक मोठा चमचा मी खसखस घेतलेली आहे खसखसमुळे चव छान येते करंजीच्या सारणाला तर नक्की घालून बघा खस -खस शी शी ले ले ही। ही तर आधी सर्वप्रथम आपण आधी खसखस थोडीशी हलकीशी भाजून घेऊया एकदम मंद गॅसवरती आपल्याला भाजायची आहे त्यानंतर दोन मोठे चमचे मी सफेद तिळ घेतलेले आहे तिळ ही चवीला खूप छान लागतात तर ही नक्की घाला आता तिळं आणि खसखस थोडा वेळ आपण भाजून घेणार आहोत जास्त घीचा वापर करायचा नाही थोड्याशा घीमध्ये आपण हे तुपावरतीच हे सर्व सारण जे आहे भाजून घेणार आहोत तर बघा खसखस आणि सफेद तिळही थोडे भाजले गेलेले आहेत वरती तडकते तुम्ही बघू शकता इतपतच आपल्याला भाजायचं जास्त लालसर वगैरे करायचं नाही त्याचं कच्चेपणा निघून जाईपर्यंत भाजायचंय आता यामध्ये मी घालते काही ड्रायफ्रूट्स सर्वप्रथम थोड्याशा काजूचे तुकडे करून घेतलेले आहेत किंवा ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असतील तर घाला किंवा तुमच्या आवडीचे जे ड्रायफ्रुट्स आहेत ते तुम्ही घालू शकता थोडेसे बदाम घातलेले आहेत आता काजू आणि बदाम ही आपण खसखस मनुका तिळाबरोबर भाजून घेणार आहोत तर आता हलक्या भाजून झाल्यानंतर यामध्ये घालते मी मणुका थोड्याशा मणुका घालते यामध्ये तुम्ही चारोळीही घालू शकता तर थोडा वेळ आपण हे मणुका घातल्यानंतर जास्त भाजायचं जा जा नाही कारण मणुका लगेचच भाजल्या जातात जा त्यामुळे थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचं आहे आपल्याला आता हे थोडं व्यवस्थित भाजलं गेल्यानंतर यामध्ये घालणार आहोत आपण सुकं खोबरं तर सुकं खोबरं खोब मी दोन कप घेतलेलं आहे सुका खोबऱ्याच्या वाटीचं वरचं ब्राऊनवाला जो भा साल असते ती मी काढून टाकले आणि मिक्स मोठ्या फोडे करून मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे त्यामुळे घरच्या घरी तुम्ही डेसिकेटेड कोकोनट बनवू शकता साधी ही सोप्या पद्धतीने आणि कमी खर्चामध्ये हे होतं तर नक्की एकदा बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आता खोबरंही बघा आपलं व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे अजिबात घाई करायची नाही मंद गॅसवरती भाजायचं म्हणजे काय होतं आपलं सारण जे जा आहे जास्त दिवस टिकतं खोबरं जर कमी भाजलं गेलं तर थोड्या वेळा दिवसाने बघा ते असं खवट लागतं त्यामुळे थोडंसं लालसर रंग येईपर्यंत त्याला व्यवस्थित भाजून घ्या आता खोबरंही मी थोडं मोठं भांडं असं घ्यायचं त्यामध्ये काढून घ्यायचं म्हणजे आपल्याला सा सारण मिक्स करायला सोप्पं पडतं आता हे खोबरं आणि ड्रायफ्रूट्स काढून घेतल्यानंतर सेम पॅनमध्ये मी एक चमचा तूप अजून घेते तर तूप इतळलं का यामध्ये आपण घालणार आहोत सारणासाठी एक कप रवा तर बारीकवाला रवा घ्यायचा आहे जा जाड रवा घ्यायचा नाही आहे एकदम बारीक रवा येतो तो घ्यायचा आहे तर एक कप मी इथे घेतलेला आहे आपण दोन कप द... खोबरं आणि एक कप रवा घेतो आहे हे प्रमाण अगदी बरोबर आहे किंवा तुम्ही नुसतं खोबऱ्याचे बनवलात तरी छान लागतात याआधी गेल्या वर्षीही मी रेसिपी शेअर केली होती बिना फक्त खोबऱ्याच्या करंजांची तीही तुम्ही पाहू शकता लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर हवाही आपल्याला मिडियम गॅसवरती थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे हे सर्व साहित्य जर तुम्ही व्यवस्थित भाजला तर तुमचं सारण जे आहे तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता महिना दोन महिने अजिबात खराब होत नाही तर बघा रवाही छान लालसर झालेला आहे तर रवा मी काढून घेते आता त्याच पॅनमध्ये हे सारण आपण बनवून तुम्ही स्टोअरम करून ठेवू शकता आणि जेव्हा पटकन तुम्हाला करंजी बनवायची आहे तेव्हा सारण काढून तुम्ही पटकन बनवू शकता एक आठवड्याभर तुम्ही असंच आधी बिना फ्रीजचं तुम्ही बाहेर ठेवला तरीही खराब होणार नाही तर आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे जोपर्यंत रूम टेम्परेचरवर येत नाही तोपर्यंत यामध्ये साखर मिक्स करायची नाही नाही तर साखर विरगळू शकते आणि मग चारण आपलं कडक होईल त्यामुळे याला पूर्णपणे मी थंड करून घेते तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया तर पीठ मळण्यासाठी मी एका भांड्यामध्ये परत एक मोठा कप भरून मैदा घेतलेला आहे एक कुठला तरी कप घ्या त्याने सर्व साहित्य मापून घ्या त्यानंतर एक कप मी बारीक रवा घेते जेवढा आपण रवा मैदा घेतलेला आहे तेवढाच मी रवा घेते आहे सम समप्रमाणामध्ये यामुळे जे आहेत छान असा जे आवरण असं त्याचं खुसखुशीत होतं थोडंसं मीठ घालूया जास्त नाही कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घातलं ना की चवीला अप्रतिम लागतात एक चम एक दोन चमचे मी तूप घेते आहे गरम वगैरे करून घ्यायची नाही नॉर्मल थोडंसं वितळलेलं असं तूप घेतला तरी चालेल आणि हे व्यवस्थित आपल्याला पिठाला चोळून घ्यायचं कुश आहे असं केल्याने का होतं आपलं जे करंजीचं आवरण आहे मस्त खुसखुशीत होतं अगदी खाताना कुरकुरीत लागेल तर हे स्टेप करणं खूप गरजेचं आहे चांगलं व्यवस्थित कमीत कमी पाच मिनटं तरी तुम्ही हे पीठ आणि घे तूप असं व्यवस्थित चोळून घ्या हैं। ना जाता हैं। कमित -कमित होता। तर बघा या पद्धतीने दोन्ही हातानेही तुम्ही एकत्र असं चोळू शकता पण एका हातानेही थोडंसं आहे म्हणून मी एकाच हाताने चोळते आहे या प्रमाणात तुमच्यानं मी जे आता तुम्हाला सांगितलं आहे त्यामध्ये कमीत कमी तीस ते पस्तीस करंज्या तुमच्या आरामात होतात तर रेसिपी जर आवडत असेल तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा पिठाला चांगलं तूप आपण चोळून घेतलं आणि एकदम बरोबर असं आपलं प्रमाण आहे मूठ बांधली जाते आता यामध्ये आपल्याला पाणी घालून थोडंसं पीठ असं मिळून घ्यायचं आहे पातळसर तर तुम्ही इथे दुधाच पासूनही दूध मिक्स करून हे बनवू शकता का, पण काय होतं आपल्याला हे जे करंजी आहे स्टोअर करून ठेवायची असं महिनाभर टिकवायची असते त्यामुळे जर दूध घातला तर लवकर खराब होऊ शकतं खवट वाश होऊ शकतो त्यामुळे मी पाण्यामध्येच मळण्याचं तुम्हाला सांगू श सांगेन की पाण्यामध्ये मळला तरीही करंजी खूप छान लागते तर बघा पीठ आपण असं सैलसर असं भिजून घेतलेलं आहे एकदम घट्ट मळायचं नाही किंवा एकदमही आहे कारण रवा घातलेला आहे ते थोडं पाणी शोषून घेणार त्यामुळे असं एकदम सैलसर असं पीठ मळून घ्यायचं आणि याला कमीत कमी झाकून आपल्याला अर्धा तास तरी ठेवायचा आहे म्हणजे रवा जो आहे व्यवस्थित मुरला जाईल तर याला झाकून मी अर्धा तास साईडला ठेवून देते तोपर्यंत आपलं सारण बघूया तर सारण हे बघा मस्त थंड झालेलं आहे पूर्णपणे थंड झालेलं आहे फॅन खाली मी थंड करून घेतलं होतं आता यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे तर पिठी साखर किती तर आप दीड कप मी घालते म्हणजे काय आपण दोन कप नारळाचं खोबरं आणि एक कप रवा घेतला होता टोटल तीन कप त्याचा अर्ध मी इथे पिठी साखर घालते आहे हे तुम्ही प्रमाण लक्षात ठेवा म्हणजे तुमचं गोडाचं हे एकदम बरोबर होईल घरातील कुठलीही एक, एक वाटी घ्या आणि त्याने पूर्ण मापून घेतला तर तुमचं प्रमाण बरोबर होईल त्यानंतर इथे मी चवीनुसार थोडंसं चवीसाठी आणि फ्लेवरसाठी वेलची पावडर घालते आहे आणि आता आपल्याला माव्यासारखी टेस्ट हवी आहे करंजीला तर मावा न वापरता आपण इथे दोन चमचे मोठे मिल्क पावडर घेते कुठल्याही ब्रँडची तुम्ही घेऊ शकता किंवा जे दहा रुपयावाले पावचेस येतात तेही तुम्ही घेऊ शकता चवीला खूप छान लागते करंजी यामुळे तर नक्की वापरून बघा मावा घातल्यामुळे काय होता आपण जास्त दिवस हे करंजी ठेवू शकत नाही पण मिल्क पावडरने खराब होत नाही तुम्हाला जर थोडं अजून स्ट्राँग मिल्क पावडरचा फ्लेवर हवा असेल तर थोडं अजून प्रमाण तुम्ही वाढवलात तरी चालेल तर इथे मी दोन मोठे चमचे भरून मिल्क पावडर घातली होत होती साखरेच्या अशा कुठे घोटाळ्या वाटत असतील तर त्या मोडून घ्या आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर हे आपलं सारण तयार झालेलं आहे आणि पीठ हे आपलं रेस्ट करून छान तयार झालेलं आहे बघा थोडंसं घट्टसर झालेलं आहे कारण रव्याने चांगलं पाणी शोषून घेतलेलं आहे तर थोडा वेळ परत आपण मळून घेऊया एक दोन मिनट दोन तीन मिनटं चांगलं पीठ मळून घेतलं की व्यवस्थित आपल्याला लाटी करायला जमतात तर हे पिठाचे छान असं मळून घेतलेलं आहे बघा मी अगदी स्मूद असं आपलं पीठ झालेलं आहे तर हे पीठ मळून घेतल्यानंतर याचे आपल्याला छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला पोळी लाटायला सोपं पडतं तर जास्त मोठेही पोळ्या लाटायच्या जाड आणि मोठ्या नाही लाटायचे आहेत आपलं तुमचा साचा किंवा ज्या झेणे बनवणार त्या प्रमाणात तुम्हाला करंजी किती हवी त्याप्रमाणे तुम्ही याचे छोटे छोटे बॉल बनवून घ्या असं करून घेतल्याने काय होतं पटापट आपल्याला पोळी लाटायला सोपं पडतं तर या पद्धतीने मी बाकीचे बॉल बनून घेते आणि आता आपण पोळी लाटायला घेऊया तर याला पीठ वगैरे काही लावायची गरज नाही चांगलं तुपाचं मोहन दिलेलं आहे आपण त्यामुळे अगदी सहज पोळी लाटली जाते तर एकदम पातळ अशी पोळी लाटून घ्यायची जास्त झाड लाटायचे नाही झाड लाटल्यामुळे काय होतं जे आवरण आहे कडक होतं त्यामुळे थोडी पातळ लाटलात कुसकुशीत अशी आपली करंजी तयार होते पोळपाट लाट पोळपाट थोडंसं गोल गोल फिरून फिरून आपण ही पोळी लाटून घ्यायची एकदम पातळची पोळी बघू शकता मी लाटून घेतलेली आहे शक्य होईल तेवढं तुम्ही पोळी पातळ लाटून घ्या तर या पद्धतीने बघा अगदी पातळ जेवढी जमेल तेवढी पातळ मी पोळी लाटून घेतलेली एकदम पातळ आपली अशी पोळी झालेली आहे या पद्धतीने आता याचा वा पोळीला मी आ, करंजी जी आहे साच्यामध्ये बनवणार आहे त्यामुळे असं करंजीचा सा साचा असेल किंवा चिरण्यानेही तुम्ही कट करू शकता मध्यभागी आपण इथे सारण भरायचं आहे थोडं सारण भरून असं मस्त जा व्यवस्थित भरलं तर करंजी आपली अजिबात पोकळ होते छान भरलेली राहते खाताना आणि थोडंसं इथे मी पाणी घेतलेलं आहे पाण्याचा हात लावून घ्यायचा त्यामुळे काय होतं करंजी आपली तेलामध्ये फुटत नाही व्यवस्थित चिकटली जाते मैदा एकमेकांना पोळी आहे ना, ना। मैद्याची त्यामुळे ती व्यवस्थित चिकटली जाते नाही हो तर जर तेलामध्ये फुटली करंजी तर पूर्ण तेलही खराब होतं आणि इतरही करंज्यांवरती मग असे छोटे छोटे डाग येतात कारण आपण यामध्ये साखर घातलेली आहे त्यामुळे तर बघा या पद्धतीने प्रेस करून हलक्या हातानेही आपण ही करंजी काढून घ्यायची आहे ಯ ಪದ್ಧತಿ ಬಗಾ Uh, करंजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर सांगा अगदी सोप्पा आहे चिरण्याचा वापरही करू शकता आणि काय करायचं आपल्याला एखादा पेपर वगैरे घ्यायचा आहे बटर पेपर किंवा नॉर्मल न्यूज पेपर वगैरे घेऊ शकता प्लेन पेपरही घेऊ शकता आणि करंजीला पो पेपरवरती ठेवून एखाद्या कॉटनच्या कपड्याने झाकून ठेवा त्या नाहीतर काय होतं करंजी इतर तुम्ही बनवेपर्यंत त्या कोरड्या होतात आणि मग तेलामध्ये फुटू शकतात त्यामुळे ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे एकदम पातळ पोळी लाटायची मी तुम्हाला अजून एक दाखवते साच्यामध्ये ठेवायची बरोबर आणि बाहेरच्या साईडला थोडंसं असं आवरण ठेव पोळी ठेवायची जास्त म्हणजे जा आपल्याला कट करायला सोपं पडतं किंवा आधीही तुम्ही पाणी लावून घेऊ हो शकता या पद्धतीने आणि सारण थोडं जरा जास्त भरायची म्हणजे जा करंजी खाताना एकदम पोकळ पोकळ लागत नाही व्यवस्थित भरलेली करंजी राहते तर मी दीड मोठा चमचा इथे भरून सारण घातलेला आहे आणि पोळी दुसरी पोळीची साईड एकावर ठेवून आपण ही हलक्या हाताने प्रेस करून या पद्धतीने करंजी बनवून घ्यायची आहे तर बाकीच्या करंजा ही मी या पद्धतीने बनवून घेते आपल्याला तळायला सोप्या पडतील थोड्या थोड्याच करंज्या बनवून घ्यायच्या आणि तळायच्या जास्त एक साथ बनवायला गेला जास्त प्रमाणात तर करंजा ड्राय होतात सुक्या होतात आणि मग तर तेलामध्ये में में थोड़ा थोड़ा में तर साधारण मी एवढ्या करंजा बनवून घेते कारण मी एकटीच बनवते त्यामुळे मग एवढ्या बनवीपर्यंत थोडा टाईम लागतो आणि मग त्या सुक्या कोरड्या होतात त्यामुळे थोड्या थोड्या करंज्या बनवून आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत तर तेलाची गॅस एकदम हायवरती ठेवायची नाही मध्यमपेक्षा थोडी कमी ठेवायची आणि करंजी आपण चांगली थोडीशी अशी लालसर होईपर्यंत तळून घ्यायची करंजी लक्षात ठेवा थोडंसं हलकासा लालसर कलर येईपर्यंत तळून घ्या म्हणजे काय होतं करंजी जास्त कुरकुरीत होते खुसखुशीत कुछ होते आणि जास्त दिवसही टिकते तुम्ही जर थोडंसं सफेद ठेवायला गेला तर करंजीला थोड्या दिवसाने असं खवट वाश येतो तर याही टिप्स लक्षात ठेवा आणि या पद्धतीने करंजी बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल वरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर दोन्ही साईडने थोडंसं अलटवून पलटून आपण ह्या करंज्या थोड्याशा लालसर होईपर्यंत तळून शकता मस्त अशा टम अशा फुगल्या गेल्या आहेत करंजा आपल्या अलगद हाताने यांना पलटून घ्यायचं कारण अगदी खुसखुशीत होईपर्यंत आपण तळतोय त्यामुळे नाही तर तेलामध्ये जरा जरी क हे झालं तरी तेलामध्ये फुटू शकतात तर करंजे बघा मस्त अशा फुगल्या गेलेल्या आहेत तर काढून घेऊया आपण कितपत असा थोडासा लालसर कलर येईपर्यंत चळून यायच्या ये तर ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि जर रेसिपी आवडत असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा म्हणजे त्यांनाही रेसिपीचा आनंद घेता येईल याआधी छ दिवाळीच्या फराळाची सर्व रेसिपी माझ्या चॅनलवरती आहेत ज्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जिथे जाऊन तुम्ही पाहू शकता घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने स्वीट्स कसं बनवता येईल करंजी चकली लाडू तर नक्की बनवा श शंक, खुसखुशी शंकरपाळा कशा बनवायच्या त्याची ही रेसिपी माझ्या चॅनलवरती आहे तर नक्की बनवा या दिवाळीमध्ये आणि एन्जॉय करा आपल्या फॅमिलीसोबत धन्यवाद